धरणं जशी सिंचनासाठी बांधली जातात, सिंचनासाठी, वीज निर्मितीसाठी, उद्योगासाठी, पिण्यासाठी जशी बांधली जातात, तशी धरणाचा एक महत्त्वाचा उद्देश पूर नियंत्रण आहे। तर त्या अनुषंगानं की धरण जेव्हा पूर्ण भरतं आणि त्याचं पूर नियंत्रणाची वेळ येते, पाणी सोडायची वेळ येते, हे एक धरणाच्या साईडच्या यशस्वीतेचं लक्षण समजलं जातं। म्हणजे धरण निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, ते सर्व तत्कालीन लोकप्रतिनिधी, तत्कालीन प्रशासनातील उच्चपदस्थ अभियंते, या सर्वांच्या त्या संकल्पनेचे मूर्त स्वरूप आल्यानंतर धरण हे धरणातून विसर्ग करणे पुराचा, म्हणजे एक त्या दृष्टीनं पाहिलं तर नियंत्रित विसर्ग करणे की जेणेकरून खाली काही डॅमेज होणार नाही असा विसर्ग करणे म्हणजे अत्यंत धरणाच्या यशस्वीतेचं ते लक्षण आहे। आणि त्याची वेळ आज परत या 2020 जायकवाडी धरणामध्ये सलग दुसऱ्या वर्षी आलेली आहे। गेल्या वर्षीसुद्धा धरणामध्ये सलग 46 नियंत्रित विसर्ग करून सर्वांनी पूर नियंत्रण यशस्वीपणे केलं। त्याच पद्धतीनं यावर्षी देखील पूर नियंत्रणाचा भाग म्हणून सर्वप्रथम आम्ही माजलगाव धरणातला साठा वाढवण्यासाठी एक उजवा कालवा 500 क्युसेक्सनं स्टार्ट केलेला आहे परवापासून। आणि त्यानंतर मग काही पाणी व वीज निर्मिती करण्यासाठी काल हायड्रो पॉवर स्टेशन जे आहे 12 मेगावॅटचं धरणाच्या उजव्या पायथ्याशी, ते हायड्रो मेगावॅट पॉवर स्टेशन काल स्टार्ट करून वीज निर्मितीला सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे कालच डावा कालवा देखील शेतकऱ्यांच्या मागणीमुळे स्टार्ट करण्यात आलेला आहे। आणि त्याच अनुषंगानं आज धरणाचा साठा हा जवळपास 97.74% वर गेलेला आहे जिवंत पाणी साठा। आणि जे की धरणामध्ये आज रोजी साठवण्यात अपेक्षित असलेल्या साठ्यापेक्षा थोडासा वरती गेलेला आहे। आणि म्हणून आम्ही सर्वांनी की पूर नियंत्रणाची गरज ओळखून सर्व महामंडळाचे कार्यकारी संचालक, महामंडळाचे मुख्य अभियंता यांनी सर्वांनी या बाबतीत नियंत्रित पूर विसर्ग करण्याचा आज निर्णय घेतला। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्या बाबतीत 2 दिवसापूर्वी बैठक घेतली, तर त्या अनुषंगानं मग आज पूर नियंत्रणाची एक स्टेप म्हणून आज पहिल्यांदा यावर्षी दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग आज दुपारी 12:31 करण्यात आला। आणि त्यासाठी धरणाची सुरुवातीची जी 2 दरवाजे दरवाजे क्रमांक 10 आणि दरवाजे क्रमांक 27 ही प्रत्येकी 1/2 फुटाने उघडून दोन्ही मिळून 1048 क्युसेक्स असा विसर्ग नदीपात्रामध्ये दरवाज्याच्या थ्रू करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे काही प्रमाणात आम्ही धरणातील येणारा पूर काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यासाठी सुरुवात केलेली आहे। परंतु या अनुषंगानं मला असं सांगायचं आहे की यावर्षी थोडीशी वेगळी परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये। चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्याच्या जवळपास 80% धरणे, मुख्य प्रकल्प जे आहेत, मध्यम प्रकल्प आहेत, ती मुख्यतः धरणे, मेजर जे डॅम्स आहेत, हे भरलेली आहेत। आणि त्यामुळं धरणातून जो विसर्ग आपल्याला इतर ठिकाणी डायव्हर्ट करायचा त्यावर थोडीशी मर्यादा यावर्षी येणार आहे। आणि मग जो काही मॅक्झिमम विसर्ग वरच्या भागात जर अचानक जर फ्लॅश फ्लड झाला तर जो अचानक जो पूर येणार आहे तो सर्व पूर हा धरणाच्या दरवाजांमधनं नदीपात्रात सोडावा लागणार आहे। प्रशासन आणि आमचे सर्व धरणाचे जे ऑफिसर्स आहेत ते सगळे ऑफिसर्स याबाबतीत आणि आमची जी टीम आहे पूर्ण, ती मेकॅनिक आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत, अभियंते आहेत, सर्व हे सर्व पूर नियंत्रणाला सज्ज झालेले आहेत। आणि त्या अनुषंगानं जर वरती आम्ही म्हणजे त्या अनुषंगानं तर आम्ही 1,00,000 क्युसेक्समध्ये धरण कंट्रोल करण्याचे प्रयत्न मॅक्झिमम करणार आहेत। परंतु जर जो की सेफ डिस्चार्ज आहे गोदावरीसाठी, आणि जर पण जर ह्याला जर वरती जास्त पाऊस जर झाला आहे इनकेस
आणि फ्लॅश फ्लड खूप मोठ्या प्रमाणात जर विसर्ग झाला तर यावर्षी मात्र एखादी वेळ अशी येऊ शकते की धरणातून 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख क्युसेक्ससुद्धा विसर्ग सोडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळं नदीकाठच्या गावांनी सतर्क राहणं यावर्षी अत्यंत गरजेचं आहे. ओके, थँक्यू सर. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.